थकित मजुरीसाठी कडाक्याच्या थंडीत मजुरांचे आमरण उपोषण. गिट्टी खदान मालकाने थकित मजुरी न दिल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा उपोषणकर्त्यांनी दिला इशारा. सिंचन विभागातील सेवानिवृत्त अभियंता रमेश संपतराव काळवागे यांच्या मालकीची गिट्टी खदान देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर येथे सुरू होती. या गिट्टी खदानवर गिरोली येथील 49 मजूर कामाला होते. या मजुरांची जवळपास 28 लाख रुपये मजुरी रमेश काळवागे व इतर 3 जणांकडे बाकी आहे. सुमारे 2.5 वर्षापासून मजुरी न मिळाल्यामुळे वडार समाजातील या मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या मजुरांनी संबंधित किट्टी खदान मार्गाकडे वारंवार पैशाची मागणी केली असता या मजुरांना 11 लाख रुपयांचे 2 धनादेश देण्यात आले. मात्र हे धनादेश बँकेत वटले गेले नाही. सदर धनादेश पतसंस्थेचे असल्यामुळे हे गरीब मजूर गिट्टी खदान मालकावर कायदेशीर कारवाई करू शकले नाही. दरम्यान रमेश काळवागे यांनी हे धनादेश उकळून प्या, तुम्ही माझे काही वाकडे करू शकत नाही असे सांगून या मजुरांना गुंडाकरवी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. शेवटी या धमक्यांनी घाबरलेल्या व उपासमारीने त्रस्त असलेल्या मजुरांनी देऊळगाव राजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा मार्ग स्वीकारला. तसेच थकित मजुरी त्वरित न मिळाल्यास आम्ही उपोषण मंडपातच सामूहिक आत्महत्या करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. दरम्यान या मजुरांच्या गरिबीचा व अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी संबंधित गिट्टी खदान मालकावर कारवाई होऊन या गरीब मजुरांना शासन दरबारी न्याय मिळेल काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल नायर, देऊळगाव राजा. देऊळगाव राजा तालुक्यात आम्ही त्यांचे तलावचे काम, सिमेंट बांधारा, कट्टे हे सगळे कामं केलेत. आम्हाला पैसे देणार अजून खडी, हातपोडी खडी कट्ट्याच्या कामात फोडून त्याच्यात ते कामं केले, ते पैसे देणार. ते म्हणतात तुमच्या हाताने काय करायचं ते करून घ्या. पैसे मागा गेलं तर ते काम म्हणते माझं उपटून घ्या आणि खोटे चेक देऊन त्याचा भाजी करून खा असं म्हणले. आम्हाला धमकी देऊन सांग तिथं येऊन आणि म्हणते तुम्हाला आता मार मारून हकलतो आणि गुंडे आणतो म्हणते. आमचा पैसा असून आमच्यावर अन्याय कशाला करायला ते. आम्हाला इन्साफच पाहिजे, न्याय पाहिजे साहेब, दुसरा काय नाही. पैसे तोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. लेकर बाळ आम्ही इथंच मरू. काळवागे साहेब कोण आम्ही काम केलेले आणि 2.5 वर्ष झाले काम करून आम्हाला काही पैसे दिले नाही, काय नाही दिले, 1 रुपया नाही दिले आम्हाला. फक्त खायापुरती दिले 1000 रुपये, 800 रुपयाला हप्त्याला दिले पैसे आम्हाला. बाकीचे पैसे काहीच दिले नाही. तुम्ही काम कुठं केलं? हिवरागड आपलं सेंदूर सेना आणि इकडं आपलं याचं फळ याचं